मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता सरकारने दाखल केलेली क्युरेटिव पिटिशन आता दाखल करून घेण्यात आलेली आहे. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव पिटिशनवर सुनावणी घ्यायला होकार दर्शवला आहे. त्यामुळे आरक्षणाबाबतच्या या क्युरेटिव पिटिशनवर आता भक्कम बाजू मांडण्यासाठी मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मार्गदर्शनासाठी राज्य सरकारनं 3 माजी न्यायमूर्तींची टास्क फोर्स तयार केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आलेली आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि मारुती गायकवाड यांचा या टास्क फोर्समध्ये समावेश आहे.